आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदार गणेश उकिरे विरुद्ध अण्णासाहेब जोंडले होणार थेट सामना. भाजपकडून उमेदवारी निश्चित, एक दोन दिवसात घोषणा. आजची ताजी आणि सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी, सदलगाव चिकोडी मतदारसंघात कडवी झुंज लागणार आहे. आमदार गणेश उकिरे यांच्या विरोधात सहकारातील मोठे नेते उद्योगपती अण्णासाहेब जोंडले हे मैदानात उतरणार आहेत. हालचाली गतिमान आज सकाळपासूनच झाले आहेत. सदलगाव चिकोडी मतदारसंघ हा काँग्रेसचा हुकुमी मतदारसंघ, पण तो हिसकावून घेण्यासाठी भाजपनं मोठी चाल खेळली आहे. एक तगडा उमेदवार अण्णासाहेब जोंडले यांच्या माध्यमातून देत आहेत. कदाचित एक दोन दिवसात ही घोषणा होऊन जाईल. अण्णासाहेब जोंडले यांचं एक खूप मोठं नेटवर्क या मतदारसंघात आहे. शिवाय राज्यसभा आणि विधान परिषद सदस्यांचं काम या मतदारसंघात आहे. हे दोन्ही नेते भाजपाचे आहेत. अण्णासाहेब जोंडले यांनी तळागाळातील जनतेची कामं केली आहेत. त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. शिवाय जोंडले उद्योग समूहाचं काम याच मतदारसंघात जादा आहे. त्यामुळे जोंडले विरुद्ध होकेरी ही झुंज मोठी लागण्याची शक्यता आहे. आणि काँग्रेसला जोंडले यांची उमेदवारी जड जाईल असं बोललं जातंय. पण पाहावं लागेल निवडणुकीत नेमकं काय होतंय आणि जोंडले उभारतात की नाही. महानकारी न्यूज साठी एक संभाहून शिवाजी भोरे.